उद्या दिनांक 16 एप्रिल 2017 रोजी सिंधुकॉन 17 या एक दिवसीय वैद्यकीय परिषदेचं आयोजन मालवण येथे मामावरे कसबागृह येथे करण्यात आलेलं आहे. या परिषदेचे आयोजक डॉक्टर राहुल पंतवाल आळुकर, डॉक्टर लिमय मॅडम, डॉक्टर मालविका झाटे हे माझ्यावर उपस्थित आहेत. तसेच या परिषदेसाठी ज्येष्ठ फिजिशियन रत्नागिरी येथील डॉक्टर परकार सर आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर हिरेमठ सर हे माझ्यावर उपस्थित आहेत. तर आपण नेमकं या परिषदेचं आयोजित करण्यामागचा उद्देश काय हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. मी आयोजक डॉक्टर राहुल पंतवालकर यांना विचारतो की डॉक्टर्ससाठी मी चे प्रेसिडेंट या नात्याने या आयुष्यामध्ये या आयोजन करण्याच्या मागचा तुमचा उद्देश नेमका काय? आपली ही जी संस्था आहे DFC डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब, हा तुम्हाला सगळ्यांना सांगायला अभिमान वाटेल की ही संपूर्ण भारतात अशी एकमेव संस्था आहे. 1976 साली जी सुरू झालेली आहे ती, की सगळ्या पॅथीची लोकं अगदी एकत्र येऊन फक्त मास, संपूर्ण मासेसना कसा फायदा करून घेता येईल आणि इंटिग्रेटेड मेडिसिनचा जो विचार, दूरदृष्टीचा विचार करून आमचे सिनियर संस्थापक सदस्य जे डॉक्टर मसुरेकर सर होते त्यांनी ही जी संस्था चालू केली त्याचा ह्यावर्षीचा प्रतिनिधित्व मालवणला करायला मिळत आहे. आणि त्याचा ह्यावर्षीचा अध्यक्ष मी, आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि मी ह्याचा अध्यक्ष आहे, याचा मला पूर्णपणे अभिमान आहे. दरवर्षी आमचं जेव्हा हे वर्ष सुरू होतं, साधारणतः आपलं हे जे फायनान्शियल इयर म्हणतो आपण, तसं एप्रिल ते पुढच्या मार्चपर्यंत हे संपूर्णपणे DFCचं कार्य आमच्या हातामध्ये असणार आहे. आणि ज्याप्रमाणे गेल्या वर्षी शंतनू तेंडुलकर डॉक्टरांनी सिंधुकॉनचं पहिला पाया उभारलेला, तसंच आम्ही दरवर्षी आता संपूर्ण राज्यस्तरीय अशी एक आम्ही सिंधुकॉन नावाची, सिंधुकॉन नावाने आम्ही एक अशी परिसंवाद आम्ही आयोजित करतो. आणि आज खरंच आमचं मोठं भाग्य आहे की इतके मोठे सर आम्हाला आमच्या इथे लाभलेलेच हिरेमठ सर, त्यामुळे उद्या 10 वाजता त्यांना आम्ही ऐकायला नक्कीच अतिशय उत्सुक असणार आहोत. ह्या संस्थेचा संपूर्ण उद्देश तोच राहणार आहे की तळागाळापर्यंत आमचं हे संपूर्ण क्षेत्र जे आहे हे संपूर्ण गावाकडचं आणि हे संपूर्ण रुरल एरिया ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये मोडणार आहे. त्यामुळे मी सगळेजण एकत्र येऊन अतिशय कठीण म्हणजे पहिल्या तासामध्ये मोठ्या हायर टर्शरी सेंटरला जाईपर्यंत आम्ही काय काय करू शकतो हे सगळ्याचं ज्ञान आम्हाला अपडेट करण्यासाठी, आम्हाला कुठे आंतरराष्ट्रीय स्तरावर जाता येत नाही म्हणून इथल्या मोठ्या मोठ्या वक्त्यांना आम्ही इथे बोलवतो. आणि तेच या DFCचं खूप मोठं असं त्याच्यातनं मिळालेलं आम्हाला गिमिक आहे असं मला वाटतं. दुर्गा मॅडम, मी आपल्याला विचारू शकतो की या परिषदेचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे पूर्णपणे परिषद ही सर्व स्त्रियांनी आयोजित केलेली आहे, आयोजनाचे सर्व भार या स्त्रियांनी केलेले, या संदर्भात आपल्याला काय सांगायचं? आम्ही DFCमध्ये नेहमीच कार्यरत आहोत, पण यावेळी आमचे डॉक्टर रेडकर सर जे आमचे अगदी आधारस्तंभ आहेत DFCचे, त्यांनी आम्हाला अशी सूचना केली की तुम्ही स्त्रियांनी सगळा पुढाकार घेऊन ही परिषद आयोजित करा आणि आम्ही सगळे तुमच्या मागे आहोतच. त्यामुळे यावेळचं वैशिष्ट्य असं आहे की ऑर्गनायझिंग कमिटी ही पूर्णतः स्त्रियांनी स्त्रिया करत आहेत आणि आम्ही प्रत्येक इव्हेंट आमच्या परीने सक्सेसफुल करण्याचा प्रयत्न केला आहे. यावर्षी आम्ही गोल्डन आवर हा एक महत्त्वाचा विषय यामध्ये हाताळत आहोत, ज्यामध्ये पहिल्या 60 मिनिटांमध्ये पेशंट आल्यापासून तो कसा वाचू शकतो, आपण पहिल्या तासामध्ये काय त्यांना ट्रीटमेंट देऊ शकतो ह्याचा आम्ही प्रामुख्याने विचार केला आहे. तसंच आमचे जे DFCचे फाउंडर आहेत डॉक्टर एव्हन मसुरेकर, लेट डॉक्टर एव्हन मसुरेकर, त्यांच्या नावाने आम्ही एक ओरेशन सुरू करतो आहे, ज्याचा पहिला मान लेक्चर देण्याचा आमचे ज्येष्ठ कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर हिरेमठ सर यांच्याकडे जातो आहे. आणि आम्ही उद्या त्यांचं लेक्चर आयोजित केलेलं आहे. आणि डॉक्टर हिरेमठ सरांबद्दल बोलायचं म्हणजे महाराष्ट्रात पहिली एनजिओप्लास्टी करणारे हे पहिलेच तज्ज्ञ आहेत असे सर आम्हाला उद्या लाभलेले आहेत. आणि जास्तीत जास्त लोकांनी ह्या व्याख्यानाचा उद्या फायदा घ्यावा आणि आमच्या आम्ही जे काय केलं आहे त्याचा अनुभव घ्यावा, आम्ही जे काय ऑर्गनाईज केलं त्याचा अनुभव घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करते. मालविका झाटे, मी यांना विचारू इच्छित होतो, आपण स्वतः एक फिजिशियन आहात, तर या परिषदेमागून या परिषदेच्या जे काही ज्ञान आपल्याला मिळेल त्याचा फायदा डॉक्टर कम्युनिटीला तसाच आम्हाला जनमानसात आपल्या कोकणातल्या पेशंटला काय येईल असा आपला अंदाज? ग्रामीण भागात पेशंट आल्यानंतर बऱ्याच सुविधा आमच्याकडे नसतात, त्यामुळे तो पेशंटचा जो क्रिटिकल पहिला तासाचा वेळ असतो त्याच्यात कुठलीही इमर्जन्सी, ती गायनॅक असू दे, सर्जिकल असू दे किंवा ऑर्थोपेडिक असू दे,
ती एमर्जन्सी पहिल्या एका तासात तुम्ही जास्तीत जास्त काय प्रयत्न करून त्या पेशंटचा जीव वाचवू शकता आणि कसे छोट्या छोट्या गोष्टीनेही त्याचा कितीसा फायदा पुढे होऊ शकतो, त्याला जे आपण प्रायमरी रिसॅसिटेशन म्हणतो ते आपल्या क्लिनिकमध्ये करा आणि मग पेशंटला पुढे शिफ्ट करा. ह्याच्यासाठी सगळ्या स्पेशालिटीजचे डॉक्टर्स आम्ही घेतलेले आहेत आणि गोल्डन आवर सिम्पोझियम असा आम्ही एक तासाचा हे ठेवलेला आहे. त्याचा हे आहे की आम्ही आवाहन करतो की जास्तीत जास्त डॉक्टर्सनी डिस्ट्रिक्टमधून स्टेटमधून यावं आणि या कॉन्फरन्सचा फायदा घ्यावा. आयोजकांबरोबरच मला सांगायला आनंद वाटतो की अतिशय ज्येष्ठ असे डॉक्टर जे उद्या आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत ते इथे उपस्थित आहेत. मी सर्वप्रथम कोकण असोसिएशन फिजिशियन जे कॅप ही जी संस्था आहे ज्याच्यामार्फत उद्या आम्ही हा कार्यक्रम उद्या आयोजित केलेला आहे, तर त्या संस्थेचे सर्वात पहिले प्रेसिडेंट आणि अतिशय ज्येष्ठ फिजिशियन रत्नागिरीतील डॉक्टर परकार सर इथे उपस्थित आहे. तर मी डॉक्टर परकार सरांना विनंती करू इच्छितो की परकार सर, तुमचा उद्या ह्या परिषदेकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्की काय? नमस्कार मंडळी. सर्वप्रथम कोकण असोसिएशन ऑफ फिजिशियन स्थापन करण्यामागे जो हेतू होता तो हेतू सर्वत्र ज्ञानाचा प्रसार होत रहावा आणि ग्रामीण विभाग त्यापासून वंचित राहू नये यासाठी मुळात कोकण असोसिएशन ऑफ फिजिशियन स्थापन केली गेली. आणि त्यानंतर त्याचा दुसरा हेतू असा होता की कोकण असोसिएशन ऑफ फिजिशियन्सने आपल्या बरोबर काम करणारे जे जनरल प्रॅक्टिशनर्स आहेत वेगवेगळ्या पॅथीमधले त्यांनाही मार्गदर्शन करावं आणि त्या उद्देशाने मी माझ्यानंतर डॉक्टर रेडकर आणि त्यानंतर येणारे सर्व पदाधिकारी त्या प्रयत्नाला लागलेले आहेत आणि त्यातला हा एक फार चांगला आणि मोठा उपक्रम उद्या होऊ घातला आहे याबद्दल फार आनंद होतो. या सिंधुकॉन परिषदेमधील सर्वात एक उद्दिष्ट किंवा सर्वात एक हायलाईट पॉईंट असं म्हणावं जे डॉक्टर मसुरेकर ओरेशन असं आहे ते द्यायला ख्यातनाम आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर हिरेमठ पुणा येथून खास आलेले आहेत. तर मी हिरेमठ सरांकडनं या परिषदेसाठी काही अनुभवाचे बोल आणि आम्हाला शुभेच्छा एक्सपेक्ट करतो. तर मी हिरेमठ सरांकडनं अशा प्रकारे एक प्रकारे क्रॉस पॅथीची कॉन्फरन्स आहे ज्याच्यामध्ये आयुर्वेद होमिओपॅथी ॲलोपॅथी सगळे डॉक्टर्स एकत्र येतात. तर हे खरं एक मोठं अट्रॅक्शन आहे की या प्रकारच्या क्रॉस पॅथीचे सगळे डॉक्टर एकत्र येऊन काहीतरी ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतात. मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की एक डॉक्टर जसा एक्सपिरियन्स होत जातो त्यावेळेला त्याचं स्वतःचं कौशल्य वाढतच जातं, पण एक माणूस म्हणून तो जर जास्त चांगला झाला तर तो एक जास्त चांगला डॉक्टर तयार होतो. आत्ताच आपण बघतोय की डॉक्टर आणि पेशंट यांच्यामध्ये बरेच वादावादी आहेत, काही डॉक्टरांना कुठे कुठे मारहाण झालेलं आपण ऐकतो. अशा अवस्थेमध्ये जर डॉक्टरांनी टिकून राहायचं असेल आणि चांगली सर्व्हिस पेशंटना द्यायची असेल तर दोन गोष्टी संभवतात. एक म्हणजे त्यांनी स्वतःचं एक माणूस म्हणून आपलं स्तर उंचवावं आणि दुसरं म्हणजे आपल्या पथीतल्या शास्त्राला धरून प्रॅक्टिस करावी. म्हणून मग माझ्या टॉकचं नाव आहे एव्हिडन्स बेस्ड लाईफ, म्हणजे जो तुमचा एव्हिडन्स आहे जे शास्त्र आहे त्याला धरून तुम्ही ट्रीटमेंट पण द्या आणि तुमचं आयुष्य पण त्याच्याप्रमाणे जगा सो दॅट तुम्ही समाजापुढे एक आदर्श किंवा एक रोल मॉडेल म्हणून पण येऊ शकाल. अशा प्रकारचं हे टॉक देण्याची फार खरं तर मोठी जबाबदारी माझ्यावर आहे, पण या लोकांचा उत्साह एवढा दांडगा आहे की मला माहिती आहे की हे कॉन्फरन्स खूप यशस्वी होईल आणि याच्यातून सगळ्या डॉक्टरांना आणि पर्यायाने सगळ्या सोसायटीला त्याचा खूप फायदा होईल. या परिषदेचे आयोजक आणि मुख्य मार्गदर्शक डॉक्टर रेडकर सर ज्यांनी हे मोठ्याशी जबाबदारी अतिशय निलया पेललेली आहे, तर मी त्यांच्याकडून एक दोन शब्द ऐकू इच्छितो जेणेकरून त्यांनी सर्व डॉक्टरांना आवाहन करावं की त्या परिषदेचा जास्तीत जास्त फायदा त्यांनी घ्यावा. सर्वप्रथम मी डॉक्टर हिरेमठ, डॉक्टर परकार, आमच्या कॉन्फरन्सच्या डी एफ सीचे अध्यक्ष डॉक्टर राहुल वालावकर यांनी सिंधुकॉन सुरू केली असे डॉक्टर तेंडुलकर, आणि ह्या कॉन्फरन्सचे वैशिष्ट्य असं आहे की ही कॉन्फरन्स ह्या महिला डॉक्टर करतायत आणि तिचं फर्स्ट टाईम एव्हर इन हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र की ह्या कॉन्फरन्सचे ऑर्गनायझर सगळ्या महिला डॉक्टर सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहेत आणि त्याचं कॅप्टन्सी म्हणतो ती कॅप्टन ही डॉक्टर मालविका साठे आहे आणि तिला अगदी छानपैकी डॉक्टर लिमियनसारख्या किंवा इतर डॉक्टर्स मार्गदर्शन करतायत, मदत करतायत. तर अशा कॉन्फरन्सेसमध्ये आपण सर्वांनी हजर राहिलंच पाहिजे ज्ञान संपादन करण्यासाठी.
पण जसं आता हिरेमठ सरांनी किंवा बाकीच्या डॉक्टर्सनी सांगितलं की तिन्ही पथी एकत्र नांदणारी सिंधुदुर्ग ही भारतातली एकमेव जिल्हा आहे. तर उद्या मी असं कळकळीचं आवाहन करतो तिन्ही पथीच्या लोकांना की त्यांनी ही कॉन्फरन्स अटेंड करावी आणि आपल्या ज्ञानदानात भर करावी आणि समथिंग दिस अ कॉन्फरन्स विथ द डिफरन्स. सो आय फील दॅट ऑल यू पीपल प्लीज प्लीज अटेंड कॉन्फरन्स टुमॉरो. थँक्यू व्हेरी मच.